গুড মর্নিং ক্লাস সিক্স সাবজেক্ট ইংলিশ মধ্যে 2.3 আর ইউজুয়াল বেন বা দৃশ্য ভাগ আপন বগিতলেলা হতো यामध्ये आपण काही भाग काल शिकलेला होता फारूक स्वर कुठ पर्यंत आलो आपण फारूक आय हॅव एन आयडिया लेट्स स्टार्ट अगेन फारूक म्हणतो माझ्याकडे कल्पना सुचलेली आहे आणि ते आपण सुरुवात करूया आपण काय करूया सुरुवात करूया तर बघा या ठिकाणी दिलेलं आहे त्यांची कोणती कल्पना आहे आपल्याला ते बघायचं आहे गेट अप वॉक अवे अँड रन अप द चिल्ड्रन अगेन आपण त्या चित्राप्रमाणे दिलेल्याप्रमाणे काय म्हणतो गेट अप वॉक अवे चाला अँड रन अप जोरामध्ये चित्रात दिल्याप्रमाणे जोरात चाला अशी त्यांना या ठिकाणी ऍक्टिंग करायची आहे फारूक म्हणतो व्हाट आर यू गेट डुईंग तुम्ही काय करता तर ऑल अदर म्हणतो सिटिंग ऑन हिज इंडिव्हिज्युअल बेंच आम्ही इंडिव्हिज्युअल बेंचवर बसलेले आहो फारूक म्हणतो ओ नो आय हॅव जस्ट फिनिश पेंटिंग फॉर देट मी नुकताच त्याचा रंगकाम केलेला आहो ऑल अदर सगळे असतात स्टँड अप अँड विथ इमेजिन पेंट ऑफ देअर बॅक साईड पुन्हा ते कृती करून आपले काहीतरी इमेजिनची कल्पना करतात तो जो पेंटला जिंकलेला असतो त्यांच्या पॅन्टला ते पुसण्याची कला करतात अमन लेट डू नॉट गो ऑल द अदर ओके असे म्हणतात आणि अमन बिना चंदा दिनेश एकताई सिट डाऊन ऑन द इमेजिन बेंच फारूक गेट अप वॉक अवे अँड कम बॅक अगेन अशा प्रकारे ते एका इमेजिन बेंचवर बसलेले आहेत बघा फारूक म्हणतो व्हॉट आर यू गेस्ट डुईंग मित्रा तुम्ही काय करता तर ऑल अदर सिटिंग ऑन दिस बेंच इंडिव्हिज्युअल बेंच आम्ही इंडिव्हिज्युअल बेंचवर बसलेले आहोत फारूक म्हणतो ओ नो आय हॅव जस्ट फिनिश पेंटिंग दॅट बिनी अरे आत्ताच मी त्याचा जो पेंटचा काम आहे तो मी केलेला आहे पण तो आताच तो संपलेला आहे तर आपण म्हणतो ओ दॅट इज द ओके वी आर ओव्हर द इंडिव्हिज्युअल पेंट सूट ऑफ आम्ही आमच्या ठीक आहे आम्ही सर्व आमच्या रंगापासून बचाव करणारे सूट घातलेले आहोत तो म्हणतो तर हे काय म्हणतात आम्ही सगळं सूट घातलेलं आहोत जो पेंट लागणार आहे त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आय स्टँड अप अँड झिप द फ्रंट ऑफ देअर इमेजिन सूट अँड स्टेप आउट देन दे बिगन टू फोल्ड द इमेजिन बेंच बघा सर्व उभे राहतात आणि त्यांची कल्पना सुटांच्या पुढच्या भागाकडे चेंज खेचून काढल्यानंतर ते त्यांच्या सुटांची घडी घालायला सुरुवात करतात फारूक आय हॅव अनदर आयडिया माझ्याकडे दुसरी कल्पना आहे असं आपण म्हणतो फारूक म्हणतो वॉक अवे अँड कम बॅक अगेन दूर चालत जातो आणि पुन्हा परत येतो फारूक म्हणतो व्हॉट आर यू गेट डुईंग मित्र तुम्ही काय करता तर ते काय म्हणतात वी आर मुव्हिंग इथ इंडिव्हिज्युअल बेंच अरे मित्रांनो आम्ही हा अदृश्य भाग आहे त्याला आम्ही काय करत आहोत हलवत आहोत असं त्या सांगत आहेत फारूक से आय हर्ड दे आर सर्विंग इंडिव्हिज्युअल केक्स इन दॅट हॉल देअर बघा मी ऐकलं आहे की जो हॉल आहे तिथं लोक अदृश्य केक खायला देत आहेत म्हणून ऑल थ्रू डाऊन द इंडिव्हिज्युअल बेंच अँड रन द डायरेक्शन ऑफ द हॉल फारूक हॉल आणि सर्वजण अदृश्य भाग खाली फेकून देतात आणि ते हॉलच्या दिशेने धावत जातात आणि फारूक त्यांच्या बाजूसुद्धा धावतो बघा चित्रात दिलेलं आहे हे सगळे चालले की काल हॉलमध्ये ना फारूक सुद्धा याने काय केलेलं आयडिया केलेली आणि हे सगळे अदृश्य दाखवलेले आहेत बाग वगैरे तिथं काही नसतो अशा प्रकारे 2.3 मधलं आपल्याला इंडिव्हिज्युअल बेंच शिकवून झालेला आहे.